येत्यांच्या ऑनलाईन तासिकेमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आज आपला जेव्हा नवीन पाठ आहे दुपार, हा राजू बर्वे लिखित पाठ आहे. तर हे जे राजू बर्वे हे जे लेखक आहेत हे एक प्रसिद्ध लेखक आहेत आणि त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती देखील केलेली आहे. त्यामुळं लेखन असेल, दिग्दर्शन असेल की या जी क्षेत्र आहेत या क्षेत्रामध्ये त्यांचा वावर आहे असं म्हटलं तरी चालेल. की विद्यार्थी मैत्रिणींनो, ही आपल्याला सर्वसामान्य माणसाला की साधारणपणे सकाळचा आणि संध्याकाळचा जो काळ असतो त्याची भारी आवड असते, बरोबर. अगदी सकाळ सकाळची पहाट किंवा रम्य वेळ असते, उल्हासित वातावरण असतं, सगळा निसर्ग जागा झालेला असतो अगदी सकाळी, पक्ष्यांची किलबिलाट असते सगळीकडे, किंवा घरातील असे भांड्यांचे आवाज वगैरे, बरंच म्हणजे हे जे सकाळचं वर्णन आहे ते जवळजवळ सगळ्यांनाच आवडतं, कारण उल्हास निर्माण करणारं वातावरण असतं. किंवा संध्याकाळचं जे वातावरण आहे ते सुद्धा अशाच पद्धतीचं, की अशी हे सकाळ आणि संध्याकाळचे जे वर्णन आहे ते अनेक आपण चित्रपटांमध्ये पाहतो किंवा कथा कादंबऱ्यामध्ये सुद्धा आपण त्याचं वाचतो, किंवा बऱ्याच आपण सिनेमा पाहिले तर त्याच्यामध्ये सुद्धा सकाळ आणि संध्याकाळचे वर्णन जवळजवळ आपल्याला पाहायला मिळतं. किंवा सकाळ संध्याकाळावर बऱ्याच कवींनी किंवा लेखकांनी लिहिलं आहे किंवा कवितासुद्धा तयार केलेल्या आहेत, परंतु दुपारबद्दल मात्र अशी वर्णनं आपल्याला फार क्वचितच आढळतात, जवळजवळ नाहीशी म्हटलं तरी चालेल. कारण दुपार म्हणजे आपल्या मनामध्ये चित्र आहे दुपारचं सगळ्यांचं, की उन्हाळ्याच्या सुट्टी मे महिना, एप्रिल महिना आहे की नाही, या महिन्यामध्ये जे रगरगतं ऊन आहे आणि त्यातली दुपार म्हटल्यानंतर कुणाला आवडते दुपार आहे की नाही, कुणालाच आवडणार नाही. परंतु ही दुपार म्हणजे आपलं एक चित्र असतं की दुपार म्हणजे एक रखरखीत तप्त जाळ असलेली आणि कंटाळवाणी आणि सगळ्यांना नकोशी असलेली ही दुपार, अशी आपल्या सगळ्यांची जवळजवळ भावना असते. परंतु या पाठामध्ये मात्र राजू बर्वे यांनी या दुपारबद्दल अतिशय आत्मीयतेने लिहिलेलं आहे आणि या दुपारचं नवीन रूप आपल्या समोर मांडलेलं आहे, की एक जगण्याची धडपड असते किंवा नवीन जीवन घडवण्याची प्रेरणा असते आणि नवनिर्मिती जी उर्मी आहे या दुपारमध्ये आहे असं या लेखकाचं म्हणणं आहे, की जीवनचक्र चालू ठेवण्याचं जे कार्य आहे हे दुपारच करते आणि या दुपारच्या ह्या रूपाकडं लेखक अतिशय आत्मीयतेने आणि प्रेमानं पाहताना आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून या पाठामध्ये दुपारचं अतिशय लोभस वर्णन केलेलं आहे आणि हीच दुपार एखाद्या शहरामध्ये, एखाद्या गावामध्ये, एखाद्या जंगलामध्ये कशी वेगवेगळ्या रूपामध्ये अवतरते याचं सुंदर वर्णन राजू बर्वे यांनी या पाठामध्ये केलेलं आहे. तर सुरुवातीला आपण लेखकाचा परिचय करून घेऊया. की तत्पूर्वी आपण पाठामध्ये आलेले कठीण शब्द आणि वाक्यप्रचार, कारण हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे, तुमच्या वहीमध्ये लिहून घेत चला, ऐकता ऐकता किंवा पेन्सिलनं शिकवताना तर लिहिलं तरी चालेल, परंतु काय शब्द असतात आणि आपल्याला नेमका अर्थ माहीत नसतो त्यासाठी एक कठीण शब्दाचे अर्थ तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहे. तर चला तर मग बघूया लेखकाचा परिचय. पाठ क्रमांक 7 दुपार, याचे लेखक आहेत राजू बर्वे. एक प्रसिद्ध लेखक, निर्माता व दिग्दर्शक. मन बहर, मृगजळ, मोहरलेले क्षण, रंग निशेचे, मनात आलं म्हणून, मनस्पर्श इत्यादी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर देवा शपथ खरं सांगेन, बोला राजीबा, दे धडक बेधडक, सासर झालं माहेर यासारख्या मराठी चित्रपटांची निर्मिती देखील त्यांनी केलेली आहे. दुपारच्या प्रहाराचे मनोहरी चित्रण प्रस्तुत ललित लेखातून लेखकाने व्यक्त केले आहे. प्रस्तुत पाठ मनात आलं म्हणून या पुस्तकातून घेतला आहे. की ललित लेखन म्हणजे हा साहित्याचा एक प्रकार असतो, की याच्यामध्ये ललित लेखनामध्ये एखादी घटना असेल, एखादा प्रसंग असेल, एक त्याच्यावरती लेखक त्याला ज्या भावना व्यक्त करायच्या असतात तो त्या तिथं व्यक्त करत असतो.
म्हणजे इथे काही पात्र वगैरे असं नसतं की आपण जसं बाकीच्या साहित्य प्रकारामध्ये पात्रांची रेल जेल असेल किंवा बाकीच्या गोष्टी कथानक असेल, तसं इथं काही नाही. इथं समजा एखादं सकाळचं वर्णन आहे, दुपारचं वर्णन आहे किंवा एखादं प्रवास वर्णन आहे, तर तो स्वतःचा अनुभव जे आहे किंवा विचार आहे असं या ललित माध्यमातून किंवा या साहित्य प्रकारातून हा लेखक मांडत असतो. तर या पाठामध्ये सुद्धा दुपारचं अतिशय लोभस असं रूप आपल्या सगळ्यांसमोर या लेखकाने उघडलेलं आहे. तर चला सर सुरुवात करूया पहिल्या परिच्छेदाकडे. सकाळच्या उल्हासानंतर आणि प्रसन्नतेनंतर सूर्याच्या तेजाने तळपत असते पृथ्वी आणि पृथ्वीवरील माणसे, प्राणी, पशु, पक्षी, झाडे, वेली. सूर्य दिवसाच्या मध्यानावर आलेला असतो आणि सुरू होते या विश्वाची, या जगाची दुपार. बघा, सकाळचं उल्हासमय वातावरण किंवा आनंदाय उत्साहानं भरलेलं वातावरण आणि प्रसन्न असं वातावरण आणि त्याच्यानंतर मात्र सूर्याचं जे तेज आहे ते आणखीन वाढत जातं आणि या तेजाने ही पृथ्वी काय असते, तळपत असते आणि पृथ्वीवरील हे सर्व जीव आहेत किंवा ह्या जर निसर्ग आहे, ही सगळी जीवसृष्टी आहे, या सूर्याच्या तेजाने काय करत असते, तळपत असते. आणि सूर्य जेव्हा मग दिवसाच्या अगदी मध्यानावर किंवा दुपारची वेळ, मध्यान म्हणजे काय, दुपारची वेळ अगदी माथ्यावरती सूर्य होतो आणि मग या जगाची, या विश्वाची काय सुरू होते, दुपार सुरू होते. त्या प्रखर सूर्याच्या तेजाने तेजाळून जातो सगळा आसमंत. माझ्याकडे डोळे वळून पाहिलंस तर डोळे जाळून टाकी असं त्या सूर्याचं रौद्र रूप. सूर्यनारायणाकडे न बघताही दिसतं दुपारीच, आपल्या कर्तृत्वानं त्यानं दिखून टाकलेलं असतं पृथ्वीला इतकं की त्याच्याकडे पाहण्याची सुद्धा हिंमत होऊ नये. की बघा की या जेव्हा हा सूर्य जो आहे, या सूर्य काय करतो ते की त्याच्या तेजाने सगळं आसमंत काय करतो, भारावून टाकतो. आणि जे सूर्याचं रौद्र रूप आहे असं हे रूप, प्रचंड क्रोध असलेलं हे जे रूप आहे की आपल्याकडे सूर्याकडे न बघता सुद्धा जाणवतं. कारण दुपारचं जे चित्र बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की हा सूर्य किती प्रखरतेने तळपत आहे. आणि त्यानं आपल्या लेखकाला असं म्हणायचं की त्यानं आपल्या कर्तृत्वानं ह्या पृथ्वीला टिकून टाकलेलं असतं की त्याच्याकडे कोणाची सुद्धा बघण्याची हिंमत त्यावेळेस नसते. अशी ही दुपार होत असते एखाद्या शेतावर त्या तळपत्या सूर्याला साक्षी ठेवून सकाळपासून केलेल्या कामाचा शिनोटा घालवण्यासाठी प्रशस्त अशा वडाच्या नंतर पिंपळाच्या झाडाच्या सावलीत विसावलेला असतो कोणी शेतकरी. सकाळपासून नांगरून आणि घाम घालून झाल्यावर घरच्या लक्ष्मीने आणलेला भाकर तुकडा तिच्याच बरोबर दोन चार दुकानच्या गोष्टी करत नुकताच खाऊन झालेला असतो. की ही जी दुपार आहे, या परीक्षेमध्ये जे दुपारचं वर्णन केलेलं आहे ती शेतावरची दुपार आहे. मग या शेतावरच्या दुपारचं जे वर्णन आहे किंवा स्वरूप कसं आहे ते अतिशय सुंदररीतीनं या परिच्छेदामध्ये वर्णन लेखकानं केलेलं आहे. की लेखक म्हणतो की जेव्हा एखाद्या शेतावरती ही दुपार असते तेव्हा हा शेतकरी जो आहे की अगदी दिवसभर कष्ट करून अगदी दिवस उगवल्यापासून कष्ट करत असतो आणि आपला हा कामाचा थकवा घालवण्यासाठी दुपारच्या वेळी हा वडाच्या आणतर अशा मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली सावळीत विसवलेला असतो. आणि मग सकाळपासून कष्ट केल्यानंतर, घाम गाळल्यानंतर घरच्या त्याच्या लक्ष्मीने म्हणजे त्याच्या पत्नीने आणलेला जी भाकरी असते किंवा जी न्याहारी असते, शिदोरी असते, तो खात तिच्याबरोबर दोन चार सुखदुःखाच्या गोष्टी तो त्या वडाच्या झाडाखाली बसून बोलत असतो. आपल्या धन्याच्या कष्टकाळे मोठ्या कौतुकाने पाहत असते ती. दुपार कृतकृत्य होऊन मोठ्या आदराने पाहत असते त्या दोघांकडे. की आपल्या धन्याच्या कष्टाकडे ती लक्ष्मी जी आहे ती मोठ्या कौतुकाने पाहते. ही कृतकृत्य होणे म्हणजे धन्य होणे, की आपला जे धनी आहे त्याचे हे अपार कष्ट पाहून ती सुद्धा लक्ष्मी काय होते, धन्य होते आणि मोठ्या आदराने ती त्याच्याकडे पाहत असते. आणि ही दुपार या दोघांकडे मोठ्या आदराने पाहत बसते. त्यांच्या डोळीवरच्या वडाच्या झाडावरच्या पक्ष्यांचा किलबिलाट हे आता थांबलेला असतो आणि फांदीवरच कोण लागणार नाही अशा झाडांच्या सावलीत बिचारे पक्षी देखील थोडीशीच पण छानशी दुलकी काढत असतात. बघा, आणि त्याच
ज्या झाड वडाचं झाड असेल पिंपळाचं झाड असेल त्या झाडावरचे जे पक्षी आहेत की अगदी सकाळ उठल्यानंतर तुम्ही बघा वातावरण कसं असतं, अगदी सकाळ उठलं की सगळीकडे अगदी ह्या पक्ष्यांचा किलबिलाट चालू होतो, त्यांचं हितगुज चालू होतं ह्या पक्ष्यांचं. आणि मग जसं जसं ऊन वाढेल, जसं जसं ही पृथ्वी तापेल, तसं तसं मग ऊन वाढल्यानंतर हे पक्षी काय करतात, एखाद्या झाडाच्या फांदीवरती ऊन लागणार नाही अशा ठिकाणी विसावा घेतात आणि एक छानशी डुबकी सुद्धा हे काढतात. लांबवर भटकणारे शेकडो मैलांची रपेट करणारे पक्षी देखील मिळेल त्या वृक्षावर थोडी विश्रांती घेत असतात. सकाळपासून प्रयत्न करून थोडा दाणा पाणी मिळाल्यावर छोटे छोटे पक्षी देखील कुठेतरी विसावत असतात आणि घराच्या आश्रयानं राहणारी कबुतर देखील उडरगू थांबून कुठंतरी छपराच्या साधीत थोडी सैलावलेली असतात. बघा आपली शेकडो मैल प्रवास करणारे पक्षी आपल्याला माहिती आहे अगदी वेगवेगळ्या ऋतूमध्ये बाकीच्या भागातून वेगवेगळ्या प्रदेशातून पक्षी आपल्याकडे सुद्धा येतात. अगदी आपल्या उजनी धरणाकडे सुद्धा असे बरेच पक्षी पाहुणे म्हणून आलेले असतात. एक विशिष्ट मोसमात हंगामात हे पक्षी प्रवास करून येतात, कितीतरी शेकडो मैल प्रवास करून हे पक्षी आलेले असतात. आणि त्यांना काही तुमच्या देशाच्या राज्याच्या सीमा वगैरे काही माहीत नसतं, त्यांना जे हवामान आहे त्या बरोबर त्या भागामध्ये त्या मोसमात हंगामामध्ये ते येत असतात. आणि मग हे पक्षीसुद्धा असेच दुपारचे मिळेल त्या झाडावरती काय करत असतात, विसावा घेत असतात, विश्रांती घेत असतात. तर ही जी दुपार आहे ही शेतावरची दुपार लेखकाने अतिशय सुंदररित्या वर्णन केलेली आहे. तर विद्यार्थी मैत्रिणींनो, ह्या दुपारचं जे लोबस रूप आहे त्या शेतावरचं पाहिलेलं आहे. पुढं पुढच्या भागामध्ये जंगलामध्ये असलेले दुपार किंवा एखाद्या शहरामधलं दुपार किंवा एखाद्या ग्रामीण भागामध्ये असलेले दुपार हिचं वर्णन लेखकाने कसं केलेलं आहे ते आपण काय करूया पुढच्या तासाला पाहणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला आधी वाचन करणं गरजेचं आहे, हा पाठ तुम्ही वाचायचा आहे. त्याचबरोबर मागच्या पाठाचा स्वाध्याय तुम्हाला सोडवायला सांगितला होता तो स्वाध्याय देखील तुम्ही सोडवायचा आहे. तर आज आपण इथं थांबूया, भेटूया पुढच्या नवीन भागासाठी.